उसने बी इंजीनियरिंग करके उसके पास नौकरी नहीं है। दुबारी मळे बंद्रे ಯಾವ ತರ ಅವಾಂತರಗಳಾಗ್ತಾ ಇದೆ, ರಾಜಕಾಲುವೆ ಇರ್ಬೋದು, ಒತ್ತುವರಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ನಾವು ಕ್ರಮ ತಗೋತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಬರೀ ಭಾಷಣ ಬಿಗಿತಾರೆ, ಹೊತ್ತು ಯಾವುದೇ ನಿಜವಾದ ಕಾರ್ಯ ರೂಪ ತೆಗೆದುಕೊತಾ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ನಗರದ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಪದಗ್ರಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಜತೆಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಭೆಗೆ ನಮ್ಮ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಮುಂದಿನ ಶಾಸಕರು ಆಗುವಂತ ನಮ್ಮ ಸೈಯದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಅವರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ನಿಜವಾಗಲೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಮೂರನೇ ಪರ್ಯಾಯ ಶಕ್ತಿ ಏನಿದೆ, ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಪಕ್ಷದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಗಾಳಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬೀಸ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಎರಡು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷಗಳ ಆಡಳಿತದ ಒಂದು ದುರಂತ, ಒಂದು ಏನು ಅವರ ಒಂದು ವೈಫಲ್ಯ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಜನ ಇವತ್ತು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಯಾವಾಗಪ್ಪ ಈ ಸರ್ಕಾರ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಬಹಳಷ್ಟು ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ತನ್ನ ಬದುಕನ್ನ ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ತನ್ನ ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸೋದು ಕೂಡ ಬಹಳ ಜನ ಇವತ್ತು ತೊಂದರೆಗೆ ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮಾಡುವಂತ ಎಲ್ಲಾ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಉಸ್ತುವಾರಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಬೆಂಗಳೂರು ನಗರ ಸುಮ್ಸುಮ್ನೆ ಅವರು ಹಿಂದೆ ಕೂಡ ನಗರ ಪ್ರದರ್ಶನ ಅಂತ ಮಾಡಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಏನೂ ಪರಿಹಾರ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಮೊನ್ನೆ ಮೂರು ದಿವಸ ಹಿಂದೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಗರ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಒಂದ್ ಕಡೆ ಕಣ್ಣು ಒರೆಸುವಂತ ತಂತ್ರ, ಬಂದ ಪುಟ ಹೋದ ಪುಟ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಹಾಗೆ, ಇವತ್ತು ಸೀರಿಯಸ್ನೆಸ್ ಇಲ್ಲ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗಾಗ್ಲಿ, ಸರ್ಕಾರಕ್ಕಾಗ್ಲಿ, ಬಿಬಿಎಂಪಿ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗ್ಲಿ, ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ತರ ಕೆಲಸಗಳು ನಡೀತಾ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಜನಕ್ಕೆ ತೊಂದರೆಗೆ ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಬಾರಿ ಮಳೆ ಬಂದ್ರೆ ಯಾವ ತರ ಅವಾಂತರಗಳಾಗ್ತಾ ಇದೆ, ರಾಜಕಾಲುವೆ ಇರ್ಬೋದು, ಒತ್ತುವರಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ನಾವು ಕ್ರಮ ತಗೋತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಬರೀ ಭಾಷಣ ಬಿಗಿತಾರೆ, ಹೊತ್ತು ಯಾವುದೇ ನಿಜವಾದ ಕಾರ್ಯ ರೂಪ ತೆಗೆದುಕೊತಾ ಇಲ್ಲ, ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀವುಗಳು ಈ ತರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ನಾವು ಕೂಡ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಬೆಂಗಳೂರು ನಗರದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೂಡ ನಾನು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆಜ್ ಜನತಾದಲ್ ಸೆಕ್ಯುಲರ್ ಪಾರ್ಟಿ ಕೆ ಜಾನಿಬ್ ಸೆ ಹೆಬ್ಬಾಳ के हलके में जेसी नगर वार्ड में आज हमने ये प्रोग्राम किया है, जहां पे हमने 8 वार्डों का सदर, जिसे वार्ड प्रेसिडेंट बोलते हैं, वार्ड प्रेसिडेंट और हमारे जो पार्टी के विंग, जो अलग अलग कमिटीज होते हैं, जैसे यूथ कमिटी हो गया, माइनॉरिटी कमिटी हो गई, SC ST कमिटी हो गई, स्टूडेंट कमिटी हो गई, टीचर्स कमिटी, ये सारे कमिटीज 8 वार्डों में हमने आज उनको अपॉइंटमेंट किया है हमने. और इसी प्रोग्राम में बहुत सारे कांग्रेस के वर्कर्स, कांग्रेस के लीडर्स JDS पार्टी को ज्वाइन किए हैं. ये प्रोग्राम में हमारे पार्टी के और MLC तिपसामी साहब और सरवणा साहब जो MLC हैं, और हमारे क्षेत्र के अध्यक्ष रुद्रप्पा, हमारे पार्टी के लीडर अब्दुल हकीम खान साहब, राजशेखर, हम सब मिलके ये प्रोग्राम में लोगों को और हमारे पार्टी वर्करों को जो आने वाले इंतखाबात हैं, चाहे BBMP का हो या चाहे असेंबली का हो, कोई भी इलेक्शन अगर पहले आए उसके लिए तैयारी करने के लिए और तैयार, और हमारे आगे प्रोग्राम्स जो हेब्बाड़ विधानसभा क्षेत्र में, हेब्बाड़ के हलके में जो हम लोग काम करेंगे, लोगों के पास जाएंगे, लोगों के घर पे जाएंगे, लोगों से मिलेंगे, और हमारी पार्टी का जनता दल सेक्युलर पार्टी के बारे में हमारे पार्टी के लीडर जनाब HD कुमार स्वामी साहब ने जो कर्नाटका के लिए और बेंगलोर के लिए किया है, और जनाब CM इब्राहिम साहब हमारे जो पार्टी के स्टेट प्रेसिडेंट हैं, हमारी पार्टी के जो मैनिफेस्टो हैं, हमारे पार्टी के जो काम किए हैं, सारे हमारे जो प्रोग्राम्स, जैसे पंचरत्ना प्रोग्राम है हमारा,
जनता मित्र प्रोग्राम हुआ हमारा, जलाधारा प्रोग्राम हुआ हमारा, और कुमार स्वामी के जो उनका टेन्योर था जो 20 महीने का या 14 महीने का, जो दोनों बार मुख्यमंत्री होके जो कर्नाटका के लिए किया है और बैंगलोर के लिए जो उन्होंने डेवलपमेंट का काम किया है, और आगे चल के जो हमारा विजन है वो लोगों तक पहुंचाएंगे और लोगों के पास जाएंगे। और हमारा जो ऑर्गेनाइजेशन, जैसे बूथ कमेटी हो गया, वार्ड कमेटीज हैं हमारे, इसको हम लोग मजबूत करने के लिए आज से एक ब्यूगल हमने चलाया है, और हिब्बाड़ के अंदर इंशाल्लाह अगर बीबीएमपी इलेक्शन आता है 8 में इंशाल्लाह 6 वार्ड जेडीएस जीतेगी, और असेंबली हलके में इलेक्शन जब होगा 2023 के अंदर, यहाँ पे जेडीएस की फतेह होगी। यहाँ पर ऑलरेडी कांग्रेस के एमएलए हैं, कांग्रेस के काउंसलर हैं, तो आपकी जीत क्यों होगी सर, क्या मैनिफेस्टो है? देखिए, हमारे मैनिफेस्टो के अंदर यहाँ का जो हालात है, यहाँ की जो गुर्बती है, यहाँ की जो डेवलपमेंट है, यहाँ का जो एजुकेशन का सेक्टर है, और लोगों के पास, क्योंकि एक नागालैंडी के अंदर मैंने विटनेस किया है, मैंने बी इंजीनियर, मैकेनिकल इंजीनियर आज प्याज का व्यापार कर रहा है, मतलब मुसलमान नहीं है वो, एक हिंदू बच्चा जो इंजीनियरिंग कंप्लीट किया है, आज भी आप मीडिया मेरे साथ चल सकते हैं और देख सकते हैं कि उसने बी इंजीनियरिंग करके उसके पास नौकरी नहीं है। और जितना यहाँ पे कांग्रेस और बीजेपी की हुकूमत हुई है, कांग्रेस के एमएलए हैं, कांग्रेस ने जिस तरीके से यहाँ पे काम किया है, वो सब चीजें हम लोगों के सामने जाएंगे, और उम्मीद है और अल्लाह के ऊपर भरोसा है कि लोग, हर मजहब के लोग जनता दल का साथ देंगे और जनता दल को मजबूत करेंगे।